अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। पहुर पाळधी रोडवरील ना दुरुस्त ट्रक चालकांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या भूषण उर्फ जिगर याला जामनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे, तर दुसरा आरोपी गणेश हा फरार झाला आहे। गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत या दोन्ही आरोपींनी भवानी फाट्याजवळ ना दुरुस्त झालेल्या ट्रक चालकाला लुटल्याची घटना काल घडली होती। जामनेर पोलिसांनी शोध कार्य तात्काळ राबविल्याने भूषण उर्फ जिगर याला गावठी पिस्तुलासह अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्या गणेश नावाच्या आरोपीचा शोध जामनेर पोलीस घेत आहेत। पौर नेरी रोडवर रस्ता लुटीचा प्रकार झाल्याबाबत धाबाचालक जय भोलेनाथ धाबाचालक पंढरीनाथ झुंजारे यांनी पोलीस स्टेशनला फोन केला। त्यानुसार आमचे ठाणे मलदार पोलीस हवालदार राजेंद्र अडकबोल यांनी आमची पेट्रोलिंगची जीप व पेट्रोलचा स्टाफ त्या भागाकडे पाठवला। सदर घटनेची माहिती मलाही कळवली। मी पण तातडीने खाजगी वाहनाने सदर ठिकाणी पोहोचलो। त्या ठिकाणी पोहोचल्यावर धाबा चालक झुंजारे यांनी कळवलं का बा असे गण्या आणि त्याच्याबरोबरचा एक माणूस यांनी माझ्या धाब्यावर नेहमी येणारा ट्रक क्रमांक MH 17 AG 73 33 33 याच्यावरील चालक दत्तात्रय फुल्लरे यांनी मला कळवलं की माझ्या मला गाडी बंद पडलेली होती। माझी बंद गाडीत मी झोपलेलो असताना दगड मारून माझ्या गाडीच्या पाचावर काचावर दगड मारून मला दमदाटी रिव्हॉल्वर दाखवून माझ्याकडून माझ्या खिशातील 4000 रुपये रोख घेऊन पळून गेलेले आहे। माझ्याकडून मागणी करून 4000 रुपये घेऊन ते लोक पळून गेले। म्हणून त्याला पंढरी झुंजारे व त्यांच्या गाडीने आणि फिर्यादीला टाकून त्या ओळखण्यासाठी रस्त्यावर फिरत असताना त्यांना ती सर्वज्ञ धाबा मसावद रोड या ठिकाणी ती पल्सर गाडी पंक्चर झालेली व तिथं दोन माणसं उभी असलेली त्यांना दिसली। त्यातील फिर्यादी यांनी त्यांना ओळखलं त्याच्यात एकाला त्यांनी पकडलं, परंतु दुसऱ्या इसमांनी त्यांना रिव्हॉल्वर दाखवल्यामुळे हे घाबरले। त्याच्यामुळे दुसरा इसम गण्या हा पण पळून गेला आणि रिव्हॉल्वर असलेला इसम भूषण उर्फ रमेश भोंडारे उर्फ जिगर हा पण पळून गेला। मग ही खात्री झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या आरोपींचा मक्याच्या शेतामध्ये कपाशीच्या शेतामध्ये शोध घेतला। ज्या दिशेने त्यांनी आम्हाला सांगितलं पळून गेलं म्हणून माझ्या सगळ्या स्टाफने त्या दिशेत शोध घेतला, तो काही मिळून आला नाही। परंतु तो सकाळपर्यंत ते शेतातच कुठेतरी लपून राहिले आणि त्यांचा शोध घेऊन आम्ही बराच वेळ शोध घेतला, ते मिळून आला नाही। म्हणून आम्ही पोलिशनला परत आलो यांची फिर्याद वगैरे घेण्यासाठी। परंतु नंतर आम्हाला त्यावेळेस ज्या आम्ही शोध घेत असताना जनतेचं बरंच सहकार्य मिळाला। ज्यांना वर्णन जे जनतेला दिलेलं होतं आम्ही का अशा अशा वर्णनांची ते दोन माणसं आहे, त्यापैकी एक वर्णनाचा इसम जो आहे तो रिक्षामध्ये बसून पळासखळ्यातून नेरी बाजूकडे येत असताना खबर परत आम्हाला पोलीस स्टेशनला मिळाली। म्हणून माझे PSI विकास पाटील व परत स्टाफ त्या तिथे गेला। त्या सगळ्या रिक्षा अडवून त्याची झडती घेत असताना एक रिक्षातून एक उडी मारून एक माणूस पळताना दिसला, म्हणून त्याला ताब्यात घेतलं। त्याचं नाव भूषण उर्फ जिगर उर्फ रमेश बोंडारे। पण त्याला ताब्यात घेऊन दोन पंचांना बोलून त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल विदाऊट कारतूसचे बिगर कारतूसचे मिळून आलेले आहे। म्हणून त्याला ताब्यात घेतलं, त्याच्यावर 325 आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच पंढरी बबनराव झुंजारे यांनाही रिव्हॉल्वर दाखवून आणि त्यांच्या ड्रायव्हरकडून 4000 रुपये घेऊन गेलेला आहे। त्याबाबतही IPC 392 Arm Act 34 आणि Arm Act 325 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। एक आरोपी भूषण उर्फ रमेश बोंडारे हा आम्ही पकडलेला असून गणेश हा आरोपी फरार आहे, त्याचा शोध घेत असून त्याला अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे आम्ही आणि गुन्ह्याचा तपास करून अशा गुन्हेगारांचा मुसका आळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। शेतात असलेल्या MSCB च्या पोलच्या ताण दिलेल्या तारांमध्ये वीज प्रवाहाचा झटका लागल्याने शेंदुर्णी येथील भगवान निकम
या शेत मजुराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. शिंदुर्णी शिवारातील डॉक्टर युवराज बारीक यांच्या शेतात ही घटना घडली आहे. शिंदुर्णी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेली असून मृत भगवान निकम यांची हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांच्या कुटुंबाला MSEB विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.